माड्यामध्ये भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांना आता थेट भावकीमधूनच विरोध केला जातोय. एक एक करून भावकीतले सगळेजण मोहिते पाटलांच्या गोटामध्ये आता सामील झालेले आहेत. पाहूयात. माड्यात भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांना भावकीतूनच विरोध. रामराजेंच्या चिरंजीवांनी वाढवला मोहिते पाटलांच्या प्रचाराचा नारळ. रामराजेंच्या भगिनी सुभद्रा राजेंचाही धैर्यशील मोहिते पाटलांना पाठिंबा. माड्यामध्ये पवारांनी जुळून आणलेल्या गणितांमुळे रणजितसिंह नाईक निंबाळकरांना भावकीतूनच आव्हान मिळालंय. रामराजे निंबाळकर जरी अजितदादांच्या राष्ट्रवादीत असले तरी ते फक्त पदापुरते हे आता स्पष्ट झालंय. कारण त्यांचे चिरंजीव अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांनी थोरल्या पवारांच्या धैर्यशील मोहिते पाटलांच्या प्रचाराचा नारळ हा फलटणमधून वाढवला. नाईक निंबाळकर भावकीतूनच रणजित सिंहांना विरोध झालाय. भाऊबंदकीमध्ये रघुनाथ राजे, संजीव राजे आणि आता रामराजे यांच्या भगिनी सुभद्रा राजे नाईक निंबाळकर या मोहिते पाटलांसोबत आहे. सुभद्रा राजेंनी तर 40 आजी माजी नगरसेवकांना घेऊन मोहिते पाटलांना पाठिंबा दिला. पहिला वर्ग सुरक्षित नाही, संध्याकाळी बाहेर पडू शकत नाही, या परिस्थितीत बदल होण्यासाठी भैयासाहेब आपले आम्हाला सहकार्य मिळेल अशी अपेक्षा करते आणि पवारसाहेबांच्या तुतारीचाच आम्ही प्रचार करणार. दुसरीकडे माड्याची जागा राखण्यासाठी चंग बांधलेल्या भाजपनं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मैदानात उतरवण्याचं ठरवलंय. येत्या 30 एप्रिलला पंतप्रधान हे मोहिते पाटलांचा बालेकिल्ला असलेल्या माळशिरसमध्ये सभा घेणार आहे. मात्र या सभेचा काहीही परिणाम माळशिरसच्या मतदानावर होणार नाही असा दावा बाळदादा मोहिते पाटलांनी केला. आत्ता जे मतं जे आहेत माझ्या माहितीप्रमाणे जे मतं ठरलेले आहेत ते 90% मतं अशी सगळी येणार. जास्तीत जास्त 4-5% हिकडेकडे होतील. त्यात काय मोदी साहेबांच्या सभेचा काय परिणाम आमच्या तालुक्यामध्ये होणार नाही. ज्या भाजपनं पवारांचं कुटुंब फोडलं त्याच पवारांनी माड्यामध्ये भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांना धोबी पछाड देण्यासाठी भाऊकीतल्याच लोकांना मोहिते पाटलांकडे खेचून आणलं अशी चर्चा मतदारसंघात रंगली होती. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.